क्षणभर मस्तकात सणकशिरली. 8 वर्षांच्या एकुलत्या एक कोळ्या पोराला बरसुकात टाकून जाण्यापरीस नको तो संकल्प, नको ती प्रतिज्ञा, आणि नको नको ते हिंदवी राज्य. क्षणभरच दुसऱ्या क्षणी आमच्या डोळ्यासमोर रायगड उभा राहिला. मा साहेबांची उग्र करारी मुद्रा आठवली. आमच्या खातर जीव सांडणाऱ्या सवंगड्यांची उद्ध्वस्त घरदार दिसू लागली. मनात विचार आला, आमच्या एकट्याचा जीव खतऱ्यात असता तर मामला वेगळा होता, पण चिमुकले राजे दौलतीचे वारस, ते गनिमाच्या हाती गवसले तर दौलतीचा समूळ छेद होईल. सुबई हो, केवळ राजांना वाचवण्यासाठी आम्ही आमचं मन मारलं, उष्ण अवसान राखलं, आणि कमरेची इवल्याशा हातांची मिठी आम्ही सोडवली. त्या रात्री राजांना मागे टाकून मोठ्या निर्धारानं आम्ही यमुना पार झालो. आमच्या बरोबरीच्या सवंगड्यांनी आमच्या मुद्रेवर फक्त निर्धारच पाहिला असेल. सुनबाई, आमच्यातल्या तळमळणाऱ्या पित्याचे अश्रू पाहिले फक्त यमुना बाईनं. वेळा पोर मनात ठेवून वागतो, पण खुल्या दिलानं आमच्याशी कधी बोलला का नाही. अरे वा 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 वा. दोन्ही परस्पर विरोधी एकाच घटनेकडे, दोन बाजू बरोबर, त्याचा कधी समजून घेतला गेला. उपेंद्रजी, मला तुमची बरीचशी कारकीर्द ही चंद्रलेखा या संस्थेमध्ये गेली, व्यावसायिक रंगभूमीवरची खूप नाटकं तुम्ही चंद्रलेखेच्या 25 नाटकं हो तुम्ही काम तिकडे वेगळे वेगळे दिग्दर्शक तुम्हाला भेटले. हो म्हणजे, पण तरी मुख्यत्वे करून मधुकर तोरडकर हो, त्यांच्या नाटकातून मी जास्त कामं केली. पण तिथेच मी दिलीप कोल्हटकरच्या हाताखाली काम केलं, तिथेच मी चंद्रकांत कुलकर्णींच्या हाताखाली, कुमार सोहनी असे वेगवेगळे दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करायला मिळालं. पण हे सगळं करत असताना काय झालं होतं की मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एका जिद्दीपोटी मी आलो, पण तसं मुंबईत मला काही फारसं मिळालं नाही. आणि मी माझी फिनान्शियल बॅकग्राऊंड घरचीसुद्धा काय फार मोठी नसल्यामुळे मुंबईत आल्यानंतर उपजीविकेसाठी काम करत राहणं आणि पैसा मिळणं ही गरज होती, त्यामुळे मिळेल त्या भूमिका करणं मला भाग पडलं. आणि मग अखेरचा सवाल करता करताच तोरड मुलांना माझ्याबद्दल काय प्रेम वाटायला लागलं, आणि त्यांच्या बाप बिलंदर बेटा कलंदर नावाचं एक नाटक होतं, त्या नाटकापासून मी चंद्रलेखात आलो. आणि मग चंद्रलेखा एक अशी संस्था होती की महिन्याला 25-26 प्रयोग द्यायचे, मग उपजीविकेची ददात नव्हती, पण मग त्यामुळे तिथे खूप अडकून राहिलं म्हणजे. आणि छान वातावरण होतं, चांगली ट्रीटमेंट होती, पण तरीसुद्धा एका नटाला वेगवेगळ्या भूमिका करण्याची कुठेतरी हौस असते, आणि तेवढ्यासाठी तर मी नाशिकहून इथे आलो होतो. ती भूक काही भागत नव्हती म्हणजे चंद्रलेखेमध्ये राहून नाटकं करायला मिळत होती, वेगवेगळी पद्धतीची नाटकं होत होती, खूप प्रेक्षक पाहत होते. पण तरी एक कलाकार म्हणून जे आतून हे करून पाहावं ते करून पाहावं, म्हणजे छान काहीतरी रंगमंचावरती चाललं आणि आपण विंगेत आहोत किंवा रंगपटात नुसतेच बसलेलो आहोत, हे खूप त्रासदायक होतं. त्यातून खूप फ्रस्ट्रेशन निर्माण झालं, एक आपण एवढ्यासाठी तिथे आलो आहोत का. मग ती मला जी नाशिकला मी स्थापन केलेली रंगमंच संस्था होती ती उपयोगी आली. अच्छा, तर ती मग रंगमंच जी आहे ती रंगमंच मुंबई म्हणून सुरू, त्याची मुंबईमध्ये विंग सुरू केली. आणि मग आपल्याला ज्या भूमिका साथ घालतायत त्या भूमिका आपण स्वतःच प्रोड्यूस करायच्या, आणि त्यात आपली भूमिका असेल ती करायची, अशा पद्धतीने मग त्या रंगमंच मुंबईचा प्रवास सुरू झाला. आणि मग तेव्हाचं वातावरण खूप चांगलं होतं, म्हणजे आता मी जरी चंद्रलेखेमध्ये काम करत होतो तरी ते गणपती उत्सवामध्ये प्रयोग करायचे नाहीत. मग गणपती उत्सवातच मी ही जी मला काही नाटकं आवडीची नाटकं होती ती नाटकं बसवायचो, चंद्रलेखेचीच गाडी, चंद्रलेखेचेच टेक्निशियन आणि काही चंद्रलेखेचं आर्टिस्ट सुद्धा, असं घेऊन मी ती नाटकं करत होतो. म्हणजे जगन्नाथ कांदळगावकर हे माझ्या अनेक नाटकात, रंगमंचेच्याही अनेक नाटकात त्यावेळेस ते होते. अशी ती रंगमंचेची व्यवस्था झाली आणि जवळजवळ मी 25 नाटकांची अशी निर्मिती केली मग त्या स्वतंत्रपणाने. पण त्याच्यातच तुम्ही नटसम्राट पण केलं. हो नाही, नटसम्राट केलं
ते मी त्याच्यानंतर रायगडची निर्मिती पुन्हा केली आणि ती केल्यानंतर अनेक जण आता तोपर्यंत पुन्हा आधी सुरुवातीला गणपती उत्सवापुरती एक माझी संस्था मर्यादित होती. मग हळूहळू त्याचे रायगड पुन्हा रायगडच मला साथ दिली. रायगडचे खूप प्रयोग केले म्हणजे आतापर्यंत जवळ 450-500 प्रयोग मी रायगडाला जाग आहे त्याचे माझ्या संस्थेतर्फे केले. मग ते करत असताना मग मी तर अर्धा क्षणा नावाचं एक नाटक होतं ते केलं. त्याला व्यावसायिक नाट्यस्पर्धेमध्ये माझ्या संस्थेकडून तिसरं बक्ष पुरस्कार मिळाला होता. तर नटसम्राटकर आणि नटसम्राटशी माझा काही लिखाणापासून संबंध आलेला होता. मी नाशिकला असताना नटसम्राटच्या पहिल्या प्रयोगात जे बाबूराव सावंत गेले ते नाशिकचे आणि तात्यासाहेब शिरोळकर नाटक लिहित असताना बऱ्याच नाटकातला भाग त्यांना वाचून दाखवायचे आणि त्या नाटकाबद्दल ते आमच्याशी खूप भरभरून येऊन बोलायचे असा त्या नाटकाशी संबंध आला होता. दुर्दैवाने एक पहिलाच प्रयोग केल्यानंतर रंगपटामध्ये गेले असा त्या नाटकाशी संबंध आला. आणि मग त्याच्यानंतर तात्यासाहेबांनी बाबूराव सावंतांच्या कुटुंबियांना उघडं पडू दिलं नाही आणि त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय केली आणि मग नाटकांनाच जेवण जे रात्रीचं लागतं ते द्यायचा व्यवसाय त्यांच्या वहिनीने सुरू केला. आणि मग बाबूराव हे आमचेच गुरु असल्यामुळे वहिनींना सोबत करायला म्हणून रात्री बेरात्री नाटकं त्यावेळेला 9:30-10 सुरू व्हायची रात्री 1:30-2 वाजता संपायची त्याच्यामुळे जेवण मग त्यांना घरी पोचवायला कोणीतरी पाहिजे म्हणून मग आम्ही आमच्या संस्थेतली माणसं तिथे आम्ही जायला लागलो. मग आम्ही येतोच आहे म्हटल्यानंतर त्या नाशिकचा कॉन्ट्रॅक्टर म्हणाला मग तुम्ही डोअर किपिंगचं काम का नाही करत तुम्हाला नाटकं पाहायला मिळतील संस्थेला थोडेसे पैसे मिळतील म्हणून मी ते डोअर किपिंगचं काम करायचो. आणखीन त्यामुळे मग नटसम्राटचे जेवढे नाशिकमध्ये प्रयोग झाले ते सगळे पाहिले गेले असं त्या. आणि मग पुन्हा गोयन असोसिएशननी नटसम्राट करायचं ठरवलं त्या सतीश दुभाषी नटसम्राट करत होते त्यात मला नंदाचं काम करायला विचारलं आणि मी त्यात नंदाचं काम केलं. मग पुन्हा ते नाटक चंद्रलेखेकडे गेलं. चंद्रलेखेशी माझे जवळचे संबंध होते त्यामुळे त्या तालमीनं यशवंत दत्त त्यावेळेला नटसम्राट करत होतं त्यामुळे त्या तालमी मला खूप पाहायला मिळाल्या असं ते नटसम्राट कुठेतरी. नंतर नाट्यसंपत्तीशी माझा खूप जवळचा संबंध आला. नाट्यसंपत्ती मी फारशी कामं नाही केली पण पणशीकरांचं माझे खूप छान सूर जुळले होते. त्याचं एक किमयागार नाटकच मी फक्त केलं आणि काही इतर नाटकं केली असतील. मी असं ऐकलंय की तुमचा एकंदर जो नाट्यप्रवास आहे त्याच्यावर तुम्ही स्वतः एक छोटंसं स्वगत लिहिलं किंवा ते तुम्ही म्हणता काय. हा म्हणजे एक माझं मी लिहिलेलं नाही आहे स्वगत म्हणजे ते आहे दुसऱ्याचंच. म्हणजे ते महेश शेलकुरचारांचं एक ओसाडगाव नावाची एक एकांकिका आहे ती जी आम्ही नाशिकला असताना केली होती त्याच्यातलं ते स्वगत आहे. पण ते माझा जो प्रवास चालला आहे त्याच्या अनुषंगाने ते कुठेतरी त्याच्या पॅरल जात असं मला एक वाटतं. आपण ते चालणार आहे सतत दिवस रात्र अंगावर घेत सकाळचं ऊन हळवं कोळ दुपारचं ऊन कडक सोळ रखडक धगधग धूळ घाम कडक कडक कातडी तडक कुट्ट राब जळकी त्वचा संध्याकाळ पुन्हा थकली हिरमुसलेली हवेत धूळ मिसळलेली नदी काठी कुठेतरी मग गाढ खोल पापी डोहात बुडवून जळते पाय दृष्टी क्षितिजावर अंधारात पाणार जळती चिता विचार हिचा कोण पिता प्रश्न प्रश्न शोध शोध चाल चाल भटक भटक पायाला नाही अटक धुळीचा आक्रोश पायाखाली डोळ्यात आगीची लाली चालणार चालत राहणार चालायला सव फावला हा प्रवास अखंड व्यापून सगळा भूखंड कुठे चालणार की फक्त जातच राहणार फावलांनो ठिकाण तुम्ही नाही ठरवायचं तुमचं काम फक्त चालण्याचं चालणं 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 मुक्काम हरवला तरी चालणं हरवला म्हणून चालणं सापडला म्हणून चालणं चालणं चालणं. वा मला वाटतं की एका कलाकाराच्या जवळजवळ 4-5 दशकांच्या त्याच्या कारकिर्दीचं हे सार आहे. उपेंद्रजी कितीही म्हणू देत की माझं नाव तसं झालं नाही पण उपेंद्रजींनी मराठी रंगभूमीच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची गोष्ट केलेली आहे त्याची नोंद मुद्दाम करतो. की मगाशी सुरुवातीला जसं म्हटलं की प्रत्येक कलाकाराचं आणि भूमिकेचं एक समीकरण मराठी रंगभूमीवरती झालेलं आहे. उपेंद्रजींनी रायगडमधला संभाजी केला शिवाजी केला उपेंद्रजींनी नटसम्राट केला आणि अगदी दुसऱ्या टोकाला तरुण तुर्क म्हातारे अर्कमधला प्राध्यापक बारटक्केसुद्धा केला नाही थत्ते केला. त्यामुळं एका पिढीनं मूळ कलाकारांमध्ये बघितलेली ही नाटकं
नंतर हे कलाकार काळाच्या पडद्याआड गेले, काहींनी वयपरत्वे ह्या भूमिका करणं थांबवलं, काही नाटकंच बंद झाली. पण त्या काळी ही नाटकं कशी जोमात होती, लेखकाचे संवाद किती प्रभावी होते आणि ती किती प्रभावीपणे म्हटले गेले पाहिजेत, हे जर का पुढच्या पिढ्यापर्यंत कुणी संक्रमित केलेलं असेल भूमिकांमधून, तर ते उपेंद्रजीने केलेलं आहे. त्यामुळं आपली परंपरा, गद्यसंग्रंगभूमीची परंपरा आणि त्याच्यामधले कलाकार आणि त्यांची ताकद, ही जर का इतिहास म्हणून पुढच्या पिढीला अभ्यासायची असेल, तर त्यांनी उपेंद्रजींचं हे सारं आपण जे ऐकलं त्याचा विस्तृत त्यांचा जीवनपट ऐकला पाहिजे. आज आपल्याकडे वेळ आजच्या पुरता कमी आहे, पण माझी अशी इच्छा आहे उपेंद्रजी की तुम्ही पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये यावं आणि आपण सविस्तर पद्धतीनं तुमची स्वगतं, तुम्ही बघितलेले कलाकार आणि त्यांच्याबद्दल मनमोकळेपणानं गप्पा माराव्यात. तुम्ही बोलवाल तर मी नक्की हो, आणि तुमच्याशी बोलायला खूप आवडेल. तुम्ही चॅनलनी मुद्दाम आवर्जून बोलवलं नाही, तुम्ही सुद्धा मुद्दाम वेळ काढून आला. नाटक हा कुठे नाटकासाठी बोलवणं आल्यानंतर आमचे पाय आपोआप तिकडे वळणारच, त्याच्याबद्दल काही म्हणतात. पण आवर्जून बोलवणारेच आता कमी आहेत, प्रेक्षकही कमी होत चालले अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आवर्जून बोलवलं. पण मुद्दाम तुम्ही आलात त्याबद्दल तुमच्या प्रोडक्ट मीडियाच्या वतीने आभार मानतो. आभार.